श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सलग चौथ्या वर्षीही आपला जन्मदिन अनाथ आश्रमात जाऊन साजरा केलाय. विशेष म्हणजे अनाथ आश्रमातील वृद्धांना यावेळी मष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक राजकीय पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांचा विशेष सत्कार यानिमित्तानं केलाय. श्रीरामपूर येथे कर्तव्य बजावत असताना कायद्याच्या अधीन राहून आपल्या कामाचा ठसा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी उमटवला. जातीभेद गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदाभेद न करता सर्वांची कामं वेळेत आणि प्राधान्यानं केल्यानं नागरिकांनी त्यांचे आभार मानले. त्याचंच फलित म्हणून शेकडोंच्या संख्येनं नागरिक यावेळी सत्कारासाठी जमा झाले होते असं प्रतिपादन उपस्थितांनी केलं. श्रीरामपूर तालुक्यातील वृद्धाश्रमातील वृद्धांचे रेशन कार्ड, आर्थिक सहाय्य निधीचे कामं, आधार कार्डची कामं अशा विविध तहसील कार्यालयाशी निगडीत कामं प्राधान्यानं केल्यानं वृद्धाश्रमातील वृद्धांनीही तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आभार मानले आहेत. आई वडिलांचे चांगले संस्कार माझ्यावरती झाले म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे असं प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपल्या मनोगतादरम्यान व्यक्त केलं. तर कोरोना काळात अविरत नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील कायम तत्पर राहिले म्हणून देखील नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार प्रशांत पाटलांसह उपस्थितांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली. अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी आहे की माझ्या एक सहकारी शासकीय सुट्टीचा दिवस असताना त्याच्या पतींना बरोबर घेऊन त्याच्या कन्येला बरोबर घेऊन आज माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलेला आहे. खास आभार साहेब तुम्ही बरोबर आलात. तर या ठिकाणी जेव्हा माऊली वृद्धाश्रमाचा विषय निघतो मला जेव्हा काल रत्नाबाईंनी सांगितलं देसाई साहेबांनी सांगितलं की आपण उद्या वेळ देणार का, ॲक्च्युली एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाणं तिथल्या वृद्धांना भेटणं त्यांच्या समस्या जाणून घेणं हे एक व्यक्ती म्हणून सुद्धा एक कसं दुधा मनस्थितीचा भाग असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांच्याजवळ जातो त्यांच्या व्यथा जाणून घेतो त्यावेळेला आपल्याला जगामध्ये किती प्रकारचं दुःख आहे याची जाणीव होते. त्यानंतर अनेक वृद्धांना निराधार करून कसं बाहेर ढकललं गेलं आहे याची सुद्धा आपल्याला जाणीव होते. आणि मग आपण परमेश्वराचे आभार मानतो की त्या मनाने आपल्याला परमेश्वराने चांगला आयुष्य दिलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आता या वृद्धाश्रमामध्ये तहसीलदार श्रीरामपूर या पदावर गेले 3.5 वर्ष काम करत असताना त्या कामाच्या माझ्या कामाबद्दल तुमच्या मनामध्ये जो आदर आहे प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल तर मी तुमचा निश्चितच आभारी आहे. परंतु या सर्व तुमचं सगळं कौतुक चालू असतात. म्हणजे मी असं समजतो की माझे दिवंगत वडील बापू आणि माझी आई मी घरी असते तर या सगळे शब्द कदाचित त्यांच्या कानावर पडत असतील तर त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल की मी माझ्या मुलाला दिलेले संस्कार आज कामी आलेले आहेत. तर या ठिकाणी दोन प्रकारची विषमता आपल्याला पाहायला मिळते की आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांवर आपल्या आईवडिलांनी दिलेल्या सेव्यावर पाऊल ठेवून चालणारा मुलगा आज तुमच्यासमोर तहसीलदार म्हणून या ठिकाणी उभा आहे. आणि आपल्या मुलांना दिलेले संस्कार ते मुलं विसरले म्हणून इथे आलेले वृद्ध आईवडील पण तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे सगळा हा पुन्हा संस्कारांचाच खेळ आहे. लोकांना त्यांची गरज होती त्यावेळेस त्यांनी संधीचं इतकं मोठं सोनं केलं आणि स्वतः लवावून घेतलंय. मी स्वतः बघितलेलं आहे. किती वाजता फोन केला साहेबांनी दुसऱ्या सेकंदाला फोन उचलायचा ऑन दी स्पॉट त्याची अंमलबजावणी करायची. आणि गोरगरीब महिला असन कोणी तहसीलदार ऑफिसला गेल्यानंतर आपण कित्येक वेळा बघितलं त्यांनी जवळ घ्यायचं त्यांचं काम विचारायचं आणि ते काम मार्गी लावायचं. प्रशासनात मला बँकेतल्या एका साहेबांनी सांगितलं होतं की ही बँकेचं काम करत असताना गेली 15 वर्ष झाले या गोष्टीला की भगवंतानं ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे. पगार तर आपण घेतोच आहे पण त्या माध्यमातून जी पगार सेवा करायची संधी मिळती तर त्या संधीचं सोनं मी त्या साहेबानंतर तहसीलदार साहेबाकडे बघून बघितलं. कित्येक वेळा बाहेर जर बसलं साहेब तुमचे तोंडावर गुण नाही घात पण बाहेर कुठं विषय निघला तर इतक्या अंतःकरणातून आपुलकीनं तुमच्या कामाविषयी बोललं जातं. तोंडावर कुणी बोलतं पण बाहेर तुमची जी प्रशंसा होती याला चॅलेंज नाही. म्हणजे माझे काम करून का होईना त्याला सामोरा जाण्याशिवाय पर्याय एवढाच नसतो. आज साहेबांचा वाढदिवस. हा वाढदिवस माझ्या अगोदर दोन वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना शुभेच्छापर बोलत असताना सन्माननीय साहेबांचं गेलं 3.5 वर्षाचं श्रीरामपूर तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून कार्य आणि त्या कार्याची या ठिकाणी त्यांनी जे गुणगान केलं निश्चितच त्यांचे अधीनस्थ कर्मचारी म्हणून साहेब आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची शादीसुद्धा अभिमानानं आणि स्वाभिमानानं करून
आहेत तुझ्याकडं? रेशन कार्ड आहेत तुझ्याकडं? आणि आज या साहेबांमुळे आपल्याला रेशन कार्ड बी मिळालं, तुला आधार कार्डही मिळणार आहे. आज आमच्या म्हणजे रेशन कार्डची आम्हाला ही गरज होती. सगळ्यात महत्वाचं धान्यपेशी साहेब आम्हाला हे उतार वयात 70-80 वयात औषधोपचारची फार गरज पडते. किरकोळ आम्ही करतो पण तिथे मेजर ऑपरेशन कोणाचं झालं तर आम्हाला रेशन कार्ड नसलं तर तिथं महात्मा फुले योजनेखाली आम्हाला योजना राबवता येते. परंतु आता हे रेशन कार्डचं तुम्ही काम मार्गी लावलं, त्यामुळे त्यांचे औषधोपचार मला होत आहेत, तिथं धान्यही मिळेल. त्यानंतर आमच्या 5 जणांना डोल लावतात, तर सरांनी आम्हाला ते डोलचंही काम आता मार्गी लावलेलं आहे. आणखीन एक त्यांना विनंती करतो आमचं, आता हे छत हे तुमच्या हातात आहे, तुम्ही मायबाप आहे, या छतासाठी तुम्ही जर प्रयत्न केलाय तर तेवढे करून जाल. फार तुम्ही आम्ही सगळे ऋणात राहू तुमच्या, का आम्हाला एक छत मिळेल तुमच्याबरोबर. घेऊन गेलो आपण साहेब सांगाले, लगेच डोळे दाखवून सही केली, कार्ड दिलं. साहेब तुम्हाला सांगतो, आनंदाने सांगतो, हे म्हातारे कार्ड घेऊन नाचले साहेब, त्यांच्या आयुष्यातला इतका आनंदाचा क्षण होता की रेशन कार्ड म्हणजे त्यांना फार मोठं दिव्य वाटत होतं की हे आम्हाला मिळूच शकत नाही. आणि ज्यावेळेस मिळालं मला वाघुंडे साहेबांनी सांगितलं की ते लोक रेशन कार्ड हातात घेऊन या ठिकाणी नाचले अक्षरशः, इतका त्यांना आनंद झाला. कारण त्या रेशन कार्डाच्या मार्फत त्यांना भविष्यात पुढील अनेक आरोग्याच्या असेल, शासकीय असेल, त्या सुविधा मिळणार आहेत. आपण रेशन कार्ड दिलं साहेब, आता दुसरा टप्पा पण आपण जो संजय नेला जायचा होता यांचा, त्यो पण प्रकरण आपण दिलेले साहेब, आपण सबमिट केलेलं ते प्रकरण आपण तो एक प्रश्न मार्गी लावावा त्यांचा. तसंच या न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस्तान मीडिया, श्रीरामपूर.